नमस्कार, सखी सोल्युशन्समध्ये तुमचं स्वागत आहे. कोरोनाच्या साथीमुळे मार्केटमध्ये सॅनिटायझरचे रेट अवाजवी दराने वाढले आहेत, तर त्यासाठी आपण घरी सॅनिटायझर कसं बनवायचं हे आज बघणार आहोत. त्यासाठी कुठल्याही कंपनीचा ॲलोवेरा जेल आपल्याला हवं आहे. साधारण 1 टेबलस्पून हे जेल घेतलं आहे मी. त्यानंतर स्पिरिट घेतलं आहे मी. स्पिरिट तुम्हाला कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये इझिली अवेलेबल होतं. 2 ते 3 टेबलस्पून एवढी स्पिरिटची क्वांटिटी घ्यायची आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. रबिंग अल्कोहोल म्हणूनही मेडिकलमध्ये तुम्हाला स्पिरिट अवेलेबल होतं. त्यानंतर आपण सॅनिटायझरमुळे हातांना कोरडेपणा येऊ नये किंवा सुदिंग इफेक्ट मिळावा यासाठी व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलमधले 2 ते 3 थेंब मी या मिश्रणात घातले आहेत आणि मिक्स करून घेतले. तर आपलं सॅनिटायझर तयार आहे. सॅनिटायझर तयार झाल्यावर आपण बॉटल सॅनिटाईज करून घेणार आहोत. एक छोटीशी बॉटल मी घेतली आहे. त्यात आपलं स्पिरिट घालून व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे आणि मग स्पिरिट ओतून द्यायचं आहे. बॉटल सॅनिटाईज झाली आहे. सॅनिटायझर बॉटलमध्ये भरून घेऊया. साधी सोपी अशी प्रोसेस आहे सॅनिटायझर बनवायची. नक्की बनवून बघा. आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स लागतात तेही मेडिकल स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होतात. यात प्रश्न असा पडू शकतो अनेकांना की ॲलोवेरा जेल वापरण्याऐवजी आम्ही घरचं ॲलोवेरा वापरलं तर चालेल का. पण घरी जो आपण ॲलोवेराचा गर काढतो त्यात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, वॉटर कंटेंट. त्यामुळे या सॅनिटायझरची शेल्फ लाईफ कमी होते. शिवाय जशी जेल मिक्सअप होते स्पिरिटमध्ये तसं घरी काढलेला गर होत नाही. त्यामुळे मी रेकमेंड करेल की तुम्ही ॲलोवेरा जेल जी मार्केटमध्ये उपलब्ध आहे ती घ्या आणि त्यापासून हे सॅनिटायझर बनवा. तुम्ही बघितलं असेल मी जेव्हा ड्रॉप ओतला तेव्हा अतिशय सुंदर अशी कन्सिस्टन्सी आली आपल्या या सॅनिटायझरला. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.